की जी गोष्ट आमच्या मनात देखील येऊ शकत नाही अशा विषयावरती विरोधक टीका करत आहे हे अत्यंत चुकीचं चित्र दिसत आहे. विरोधक या विषयामध्ये अत्यंत घाणेरड्या पद्धतीने राजकारण करत आहेत. ज्याने तो बॅनर लावला आहे तो व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता नाही आहे. वादातीत म्हणून वादातला बॅनर म्हणून पुढे येतोय तो बॅनर 2 तासामध्ये काढलेला आहे. स्वर्गीय गिरीशजी बापट साहेब हे माझे नेते होते, भारतीय जनता पार्टीचे नेते होते. त्यांच्या निधनामुळं सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी शोकाकुल आहेत, दुःखाकुल दुःखी आहेत. अशा वातावरणामध्ये सगळे कार्यक्रम मी रद्द केलेले आहेत. रामनवमीचे असतील, वाढदिवसाचे असतील, आणि वाढदिवसाचं कुठल्याही जाहिराती वृत्तपत्रांनी स्वीकारू नयेत, इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी स्वीकारू नयेत यासाठी सर्वांना कळवण्यात आलं होतं. आवाहन करण्यात आलं होतं की वाढदिवस साजरा नाही करणार. पण काही लोकांनी चुकीचे बॅनर लावले, त्याच्यातला जो बॅनर व्हायरल होतोय ज्याच्यावरती विरोधक घाणेरडं राजकारण करत आहेत की जी गोष्ट आमच्या मनात देखील येऊ शकत नाही अशा विषयावरती विरोधक टीका करत आहे हे अत्यंत चुकीचं चित्र दिसत आहे. विरोधक या विषयामध्ये अत्यंत घाणेरड्या पद्धतीने राजकारण करत आहेत. ज्याने तो बॅनर लावला आहे तो व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता नाही आहे. आणि मी एकही बॅनर कोणाला लावायला सांगितलं नाही आहे. ज्यांनी लावलेत बॅनर त्यांना काढायला सांगितलेत. जो बॅनर आत्ता सध्या आपल्याला वादातला बॅनर म्हणून पुढे येतोय तो बॅनर 2 तासामध्ये काढलेला आहे. पण तरी पण केवळ अशा दुःखद प्रसंगी देखील राजकारण न सोडण्याची ही विरोधकांची जी कृती आहे ती कधीही क्षमा करण्यासारखी नाही आहे. याबाबतीत सगळ्यांनाच आम्ही कळवलंय. मी सगळ्यांना विनंती करतो की अशा पद्धतीचे बॅनर वगैरे जे असतील ते हटवून घ्यावेत, काढून घ्यावेत.